उज्ज्वल अरुण वैद्य, पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा। आज अँटी करप्शन ब्युरो सातारा तर्फे कराडमध्ये कारवाई करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये दोन आरोपी लोकसेवकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। तक्रारदार हे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी येरवडे तालुका कराड जिल्हा सातारा येथील 9 शेतकऱ्यांच्याकडून भूसंपादनाच्या प्रक्रियेमध्ये प्रतिज्ञापत्र घेतलेलं आहे आणि त्यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय कराड या ठिकाणी टेंबू उपसा जलसिंचन प्रकल्पामध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन गेलेली आहे त्या जमिनीचं मूल्यांकन करण्यासंदर्भाची प्रक्रिया चालू होती आणि त्या बाबतीमध्ये आरोपी लोकसेवकांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केलेली आहे। लोकसेवक आहेत दिनकर रामचंद्र ठोंबरे, वय वर्ष 70, हे सेवानिवृत्त कालवा निरीक्षक आहेत, परंतु सध्या त्यांना वरिष्ठ सहाय्यक भूसंपादन म्हणून कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आलेले आहे। आणि दुसरे लोकसेवक आहेत रामचंद्र श्रीरंग पाटील, वय वर्ष 70, हे सुद्धा निवृत्त लिपिक आहेत आणि सध्या त्यांना लिपिक रेल्वे भूसंपादन या विभागामध्ये कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आलेलं आहे। तर तक्रारदाराच्या जमिनीचं मूल्यांकन करण्यासाठी म्हणून या दोन्ही लोकसेवकांनी स्वतःसाठी प्रत्येकी 10,000 रुपये याप्रमाणे एकूण 20,000 रुपये लाचेची मागणी केली आणि आज रोजी ते लाचेचा स्वीकार करत असताना रंगेहात पकडलेला आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर चालू आहे।